आज MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आज प्रमुख मागणी अशी केलेली आहे की कर्नाटकामधील भाजप सरकार व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी त्यांची संघटना हे अप्रत्यक्षरित्या काही गावगुंडांना पुढे करून तिथल्या मुस्लिम समाजातील ज्या मुस्लिम विद्यार्थिनी आहेत ज्या शाळा कॉलेजमध्ये जातात त्यांना हिजाब घालण्यापासून परावृत्त करत आहेत किंवा त्यांना विरोध करून त्यांची निदर्शनं करून त्यांना अटकाव करत आहेत त्या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि या कर्नाटक राज्यामध्ये गेले 6 ते 7 महिन्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। कर्नाटक राज्यामध्ये आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 2 वेळा विटंबना झाली। कर्नाटक राज्यामध्ये जातीय सलोखा बिघडवण्याचे ह्या हिजाबसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। त्यामुळं आज माननीय राष्ट्रपती महोदयांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे की कर्नाटक राज्यातील सरकार हे जातीय तणाव धार्मिक तणाव निर्माण करत आहे व तिथली धार्मिक जी काही एकोप आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळं ते सरकार चालवण्यासाठी समर्थ नाहीत। त्यामुळं माननीय राष्ट्रपती यांनी कर्नाटकमधील भाजप सरकार तात्काळ बरखास्त करावं व तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा पद्धतीची मागणी MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने मी आज करत आहे।